भविष्य काळात आम्ही सगळे समाज एकत्र येऊन प्रत्येक समाजाच्या प्रश्नावर आंदोलनाला सज्ज राहणार आहे. सर एक फेडरेशन से घाव जिल्हा गुरु समाज संघटनेचा अध्यक्ष नंदकुमार गुरव सातारा जिल्हा हा यांनी आज मुकमोर्चा गुरव समाजाचा मुकमोर्चा नाही आणि सिंग मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. कारण आमच्या देवस्थान इनाम तीन वर्ग हा खालसा झाला पाहिजे. गेली 40 वर्ष आम्ही यासाठी आंदोलनं करत आहोत. विविध प्रकारची आंदोलनं केली, धरणे आंदोलन केलं, महाराष्ट्राच्या म्हणजे राज्य मुंबई राज्यावर अनेक वेळा मुंबईला मोर्चे नेले, पण शासन कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेत नाही. गेली 40 वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एक अल्प समाज आजही वंचित आहे. सर्व वतनं खालसा झाली, पण देवस्थान इनाम तीन हे खालसा झालं नाही. ही ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अल्प समाजाला वंचित ठेवून एक शोकांतिक आहे. कारण आजही काही कोर्टात ह्या केसेस गेलेल्या आहेत आणि कोर्टानं काही आदेश दिलेले आहेत, त्या आदेशाप्रमाणे त्याचं पालन करण्याचा प्रयत्न शासनानं केला पाहिजे. आणि हा न्याय जसं न्यायालयानं दिलेला आहे तसं शासनानं न्याय गुरव समाजाला द्यावा. कारण गुरव समाज आज विविध प्रकारे 60-70% गुरव समाज हा देवस्थानवर अवलंबून आहे, देवस्थानच्या जमिनीवर अवलंबून आहे. त्यांना कुठल्याही हक्कानं त्या वाहिवाटता येत नाहीत. त्या ठिकाणी अतिक वेगवेगळ्या प्रकारचे अतिक्रमण झालेले आहेत आणि वेगळ्या इतर समाजाकडे त्या काही जमिनी गेलेल्या आहेत, काही संस्थांच्याकडे जमिनी गेलेल्या आहेत. अशा जमिनी परत वतनदारांना द्याव्यात आणि त्या खालसा कराव्यात अशी आमची मागणी आहे आणि ती शासनानं मान्य करावी. नाहीतर यापुढेही आम्ही तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत, याची शासनानं दखल घ्यावी. आपल्या हिवाळी अधिवेशनामुळे मध्ये शासनानं गुरव समाजाला अत्यंत इतक्या वर्षामध्ये प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत वंचित न ठेवता योग्य न्याय द्यावा आणि त्यांचा जुनन प्रश्न हा सोडवावा अशी कळकळीची विनंती या शासनाला आम्ही करीत आहोत. नाहीपेक्षा आम्ही वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी केलेली आहे. OBC समाज आमच्या पाठीमागं आहे, वंचित बहुजन आघाडी या पाठीमागं आहे. आम्ही या पुढील काळामध्ये आमच्या प्रश्नावर जर शासनानं दखल घेतली नाही तर आम्ही या पुढच्या ज्या होणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भात आम्ही त्यावर योग्य ते निर्णय घेऊन
आम्ही आमची मत ही प्रस्थापना द्या प्रस्थापित लोकांना देणार नाही प्रस्थापित पक्षांना देणार नाही आम्ही बहुजन वंचित आघाडीचं आम्ही वेगळं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू याची जाणीव शासनाने ठेवावी अशी आमची विनंती आहे आणि दखल घ्यावी एवढीच विनंती आम्ही करीत आहोत बोला गुरु समाज संघटना सातारा उपाध्यक्ष शिवाजीराव गुरु आज जवळजवळ 50 वर्ष हा वंचित असणारा हक्कापासून गुरु समाज हा एकसारखा लढा देत आहे सातारला यापूर्वी मोठे अधिवेशन एक भुजबळ साहेब असताना सीएम असताना अनेक शरद पवार असताना दोन अधिवेशन घेतली आणि जोशी साहेबांनी मुख्यमंत्री असताना पंढरपूरला अधिवेशन घेतलं आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये आमचे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते सोडवू असे आश्वासनं दिलेले होते परंतु ती आश्वासनं आज तागायत आम्ही वरचेवर मुंबईला मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांना महसूल मंत्र्यांना भेटून निवेदन दिले सिंह मोर्चा काढलेला आहे अधिवेशन घेतलेलं आहे तर या सरकारनं या वंचित समाजाच्या हक्काकडं दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्या समाजाचे महत्त्वाचे प्रश्न असे आहेत या समाजाची संधेप्रमाणे आज जवळजवळ 6व्या 7व्या शतकापासून या समाजाला कसण्यासाठी आणि खाण्यासाठी त्याच्या मोबदल्यात देवाची सेवा करावी आणि जमिनी खाव्या अशा संधेनं दिलेल्या जमिनी हा अनाधिकारानं इतर समाजाकडे हस्तांतरित झालेल्या त्या जमिनी समाजाकडून काढून घ्याव्या इतर समाजाकडून सनचित मार्गाचा अवलंब करून आणि गुरव समाजाच्या ताब्यात द्याव्या असा यापूर्वी शासनानं निर्णय घेतलेला आहे तर 1931 30 10 7 10 साली तो निर्णय पूर्णपणे शासनानं अजूनपर्यंत त्याच्या प्रकारे कुठलीही कारवाई केलेली नाही तरी त्या जमिनी हस्तांतरित झालेल्या ह्या नवीन कायद्यामध्ये ही करू कायदा करून ह्या जमिनी अनाधिकार आणि मला गेल्या महिन्यामध्येच याप्रमाणे कायदा जवळजवळ झालेला आहे तसे आदेश निघाले आहेत की ह्या जमिनी गुरव समाजाच्या इनामवर्गतींच्या जमिनी हस्तांतरित झालेल्या गुरव समाजाला परत द्याव्या आणि त्याच्यासाठी योग्य ती महसूल अधिकाऱ्यांनी याप्रमाणे दक्षता घ्यावी जर कुठे काही अडचण असेल तर सरकार त्याच्या पाठीशी उभं राहायला तयार आहे अधिकाऱ्यांच्या पण अधिकाऱ्यांनी या जमिनी काढून घ्या मंदिरामध्ये गुरव समाजाचे काय इतर समाजाकडून मंदिर व्यवस्थेमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामधील उत्पन्नामध्ये आणि मंदिर व्यवस्थामध्ये हस्तक्षेप होत आहे तो हस्तक्षेप इतर समाजानं करू नये अशा पद्धतीनं शासन दरबारी सर्व नियम अटी कायदे असतानासुद्धा इतर समाजानं ट्रस्ट करावे परंतु मॅनेजमेंट ट्रस्ट असावे त्यांनी इतर व्यवस्था बघावी गुरव समाजाच्या हक्कामध्ये कुठे हस्तक्षेप करून असता आता विधिनिक नियम असतानासुद्धा इतर ट्रस्ट करून या समाजाच्या हक्कावर गदा आणतायत ते गदा इतर समाजानं आणू नये याच्यासाठी विशेष कायदा करून याची सरकारनं दखल घ्यावी असं या सर्व समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी माझं निवेदन सांगतो गुरु समाज संघटनेचा सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष गेली 40-50 वर्ष आम्ही देवस्थान इनाम तीन खालसा झाला पाहिजे मंदिर अधिग्रहण कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी आमचा समाज हा अल्प समाज आहे आणि तो गेली 40 वर्ष यासाठी झगडत आहे विविध प्रकारची आंदोलनं करीत आहे पण ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज अखेर ह्या अल्पसमाजाला न्याय मिळाला नाही तो वंचित राहिलेला आहे आणि ह्या वंचित राहिलेल्या गुरव समाजाला इनाम तीन खालसा करणं हे आवश्यक आहे सर्व प्रकारची इनामं खालसा केली इनाम वर्ग 2 खालसा केला इनाम वर्ग 4 केला 5 केला 6 केला 6 अ 6 ब अशा पद्धतीची सगळी इनामं खालसा केली पण इनाम देवस्थान इनाम 3 क हा देवस्थान इनाम 3 वर्ग खालसा केला नाही त्यामुळं गुरव समाजावर फार मोठा अन्याय गेल्या 40 वर्षामध्ये ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि तो आमची प्रमुख मागणी ती आहे की मंदिर अधिग्रहण कायदा रद्द झाला पाहिजे आणि देवस्थान इनाम 3 खालसा झाला पाहिजे आणि ज्या अनाधिकृत जमिनी ज्या इतर समाजाकडे गेलेल्या आहेत देवस्थानच्या त्या पुळत मूळ वतनदार जे गुरव आहेत किंवा पुजारी आहेत किंवा कुठलेही अन्य प्रकारचे वतनदार आहेत त्यांच्या नावे व्हाव्यात आणि त्या पुन्हा खालसा व्हाव्यात अशी मागणी आम्ही शासनाला करीत आहोत अनेक वर्ष या चळवळीत आमच्या चालू आहेत पण ह्या महाराष्ट्र शासनाकडून आम्ही वंचित राहिलेलो आहे
पुरोगामी महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, पण त्या महाराष्ट्रामध्ये असा अल्प असणारा हा समाज आज संघटित झालेला आहे आणि तो वंचित ठेवलाय. या शासनाला विनंती आहे, या शासनकर्त्यांना विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा आणि आमच्या देवस्थान इनामची खालसा करावा. या संस्थेत मी काम करतो, जो सातारा जिल्हा गुरु समाजाचा प्रश्न मांडला हा ज्वलंत प्रश्न आहे. गेली 40 वर्षे आम्ही सातारा जिल्हा या प्रश्नावर बरं का अधिकृत विचार मांडत आलेलो आहे, आंदोलन मोर्चे काढत आले, पण आज तक आहे त्याला कुठेही आम्हाला न्याय मिळाला नाही. तरी देवस्थानावर त्यांचा बरं का प्रश्न हा एकच आहे, तो खालसा हवा आणि देवस्थानचे अधिकार करावेत एवढीच आमची विनंती. संपूर्ण देशभर गुरु समाज हा बहुजन समाजाचे श्रद्धास्थान आयुष्यभर अतिशय कष्टाने सांभाळण्याचा प्रयत्न करतात आणि असं असताना सुद्धा प्रत्येक गावामध्ये थोड्या थोड्या संख्येमध्ये असणारा हा जो गुरु समाज आहे, या गुरु समाजाच्या प्रश्नाला मात्र आजपर्यंत कुणीही हात लावण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि त्यामुळं आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुरु समाज पेटून उठलेला आहे की आमच्या मागण्या ह्या मान्य झाल्या पाहिजेत. मग त्या जमिनीच्या असो, शैक्षणिक असो, आर्थिक असो, नोकऱ्यांचे प्रश्न असो, या सगळ्या बाबतीमध्ये या गुरु समाजाला न्याय मिळाला पाहिजे. परंतु छोटे छोटे समाज आपापले समाज रस्त्यावर उतरत आहेत, त्यामुळं राजकर्ती मंडळी त्याच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर लक्ष देताना दिसत नाही आहे आणि म्हणून आम्ही राज्यभर आणि देशभर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून छोट्या छोट्या समूहांना एकत्र करून त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. खरं तर मोर्चे आंदोलनं हे तर माध्यम आहेच, पण आमच्या समाजानं हेही लक्षात आणून घेतलं पाहिजे की राजकीय लोक ही आपल्या मोर्चे आंदोलनाला आता घाबरत नाहीत. त्यांचं पैसा फेको तमाशा देखोच्या राजकारणामुळं त्यांनी आपल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आता आपण त्यांना मताच्या अधिकारातनं विरोध केल्याशिवाय ही राजकीय मंडळी ऐकणार नाहीत आणि ज्या वेळेला तुम्ही विरोधात जाताय असं कळल्यानंतर सरकार हलतं आणि मग मात्र तुमच्या प्रश्नाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण वंचित बहुजन आघाडी तुमच्या